नमस्ते, मी शुभांगी यज्जा आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण झोपाळ्यामध्ये बसलेल्या महालक्ष्मींना साडीने सवणार आहोत. असे मी पाय घेतलेले आहेत. पाय बनवण्याच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सहावार साडी घेऊन हा कमरेकडील साईडचा काट आहे. पदराकडून आपण पायाकडील साईडचा काट घेऊन, पायाकडील साईडच्या काठाकडून आपण पहिली प्लेट घेऊन, त्यापेक्षा छोट्या छोट्या प्लेट बनवून आपण पदर बनवलेला आहे. दाखवल्याप्रमाणे असा पदर बनवून आपण पिन लावून घेऊया. तर असा आपला पदर बनलेला आहे, पाहू शकता. आता पदराकडून आपण हा कमरेकडील साईडचा काट पकडलेला आहे आणि आपण नेस्त्या पदराकडे साडी घेतलेली आहे. साडीच्या नेस्त्या पदराकडून आपण प्लेट बनवायला सुरुवात केलेली आहे. पदरापर्यंत आपण प्लेट बनवणार आहोत. मागच्या साईडनं पदर फिरून आपण खांद्यावरती घेऊ शकतो, एवढा पदर सोडून बाकी साडीच्या प्लेट बनवलेल्या आहेत. पदराकडून थोडी साडी सोडून आपण बाकी साडीच्या प्लेट बनवून घेतलेल्या आहेत. आता प्रत्येक प्लेटवरती हात फिरवून प्लेट व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. खूप छान आणि सरळ आपल्या व्यवस्थित अगदी सहज प्लेट बनलेले आहेत. साडी जास्त अशी फुगतही नाही, खूप छान आहे. आता नेस्त्या पदराकडून आपण 2-3 प्लेट खोललेल्या आहेत व साडी अशी पूर्ण फिरवून घेतलेली आहे. डाव्या पायावरती आपला नेस्ता पदर येईल अशी आपण साडी फिरवून घेतलेली आहे. ज्या आपण प्लेट बनवलेल्या आहेत त्या समोरच्या साईडला येतील. समोरच्या प्लेटही आपण कळशीमध्ये खोचून घेणार आहोत, पाहू शकता अशा पद्धतीने. आता समोरच्या प्लेटला आपण व्यवस्थित बनवून पिन लावून घेऊया. हा आपला पदर आहे, आपण धडाचा भाग ठेवून घेतलेला आहे. डाव्या हाताकडे आपला हा पदर आहे, तो आपण असा फिरवून मागच्या साईडनं असा फिरवून घ्यायचा आहे. मागच्या साईडनं फिरवून आपण पुन्हा डाव्या खांद्यावरती पदर ठेवलेला आहे. पदर व्यवस्थित करून पिन लावून घेऊया. समोरच्या प्लेट व्यवस्थित करून घेऊन हा जो काट आहे तो थोडासा समोर दिसेल असा काढायचा आहे. त्यानंतर तो काट असा थोडासा टाईट करून समोरच्या साईडला घेणार आहोत. इथे पाहू शकता, असा समोरच्या साईडला आणायचा आहे आणि आपल्या पदराच्या खाली आपण पिन लावून घेणार आहोत. इथे अशा पद्धतीने हा काट टाईट करून समोर आणला की साडी खूप सुंदर दिसते. तसेच आता आपण नेस्ता पदर घेतलेला आहे आणि नेस्त्या पदराकडून आपण डावा पाय बनवणार आहोत. नेस्त्या पदरात तर इथे काट आहे, थोडासा काट आहे, तर व्यवस्थित आपण तो पायाला असा समोर येईल असा आपण काट लावलेला आहे आणि प्लेट बनवून घेतलेल्या आहेत. पायावरती छान अशा प्लेट बनवून आपण समोरच्या प्लेट व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत, पाहू शकता. त्यानंतर आपण उजवा पाय बनवणार आहोत. तर उजवा पाय बनवताना इथे पाहू शकता अशा पद्धतीने हा पदर आपण असा पायाला टाईट करून घेणार आहोत. इथे समोरच्या प्लेटला आपण आणखी एक पिन लावून घेणार आहोत, म्हणजे आपल्या प्लेट अगदी सारख्या व्यवस्थित राहतात. तर हा पाय बनवताना आपण बाहेरच्या साईडनी जी साडी आहे ती अशी टाईट करून घेतलेली आहे, पाहू शकता पायाला. आता प्लेटकडे जो आपला साडीचा हा काट जात आहे, समोरच्या प्लेटकडे हा जो काट जात आहे तो उलटा पडणार नाही अशा पद्धतीने आपण हा असा पकडून इथे आपण पिन लावून घेणार आहोत आणि त्यानंतर असा पाय दुसऱ्या पायावरती ठेवणार आहोत. उजवा पाय आपण डाव्या पायावरती ठेवलेला आहे. असा आपण उजवा पाय डाव्या पायावरती ठेवून इथे पिन लावून घेतलेली आहे, तो असा टाईट राहील अशा पद्धतीने आपण पिन लावून घेणार आहोत. आता ज्या आपल्या समोर प्लेट शिल्लक आहेत त्या आपल्या अशा व्यवस्थित करून घेणार आहोत, पाहू शकता. अशा पद्धतीने व्यवस्थित प्लेट बनवून घेतल्या की आपली साडी अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे.
तर आज आपण झोपाळ्यावरती महालक्ष्मीला साडी नेसवलेली आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर नक्की लाईक करा आणि मैत्रिणींसोबत शेअर करा। तसंच चॅनलवरती हात कसे बनवायचे, धड़ाचा भाग कसा बनवायचा आणि फुल बॉडीला नऊवारी साड्या कशा नेसवायच्या सगळ्या व्हिडिओचा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर नक्की जाऊन पहा। आजचा झोपाळ्यावर बसलेल्या महालक्ष्मीला साडी नेसवण्याचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला, धन्यवाद।